नमस्कार बालमित्रांनो, मी आहे पूजा जाधव। तर आजचा माझा विषय आहे मराठी। तर आपण मराठी शिकूया, त्या अगोदर आपण थोडीशी उजळणी करूया। आज आपला पाठ आहे थोडासा वेगळा, आपण त्या पाठाची पूर्वतयारी करून घेऊ, म्हणजे आपण ज्या मागच्या पाठामध्ये जे शिकलो त्याची थोडीशी उजळणी करून घेऊया, म्हणजे आपल्याला थोडस अजून चांगलं समजून जाईल। तर मागच्या पाठामध्ये आपण काय काय पाहिलं? पहिल्या पाठामध्ये आपण रंगांची फळांची ओळख घेतली, दुसऱ्या पाठामध्ये आपण रंगांची ओळख घेतली, तिसऱ्या पाठामध्ये आपण प्राण्यांची ओळख घेतली, आणि प्राण्यांची ओळख घेतली त्या प्राण्यांमध्ये आपण सगळे प्राण्यांची ओळख घेतली, कोणकोणते प्राणी आहेत, त्या प्राण्याला काय म्हणतात, ते प्राणी कोणते आहेत, कोणत्या याच्यामध्ये येतात, अशी आपण प्राण्यांची ओळख घेतली। त्यामध्ये पहिला आहे प्राण्यामध्ये पाळीव प्राणी। आपण पाळीव प्राणी पण पाहिले। हा, कोणी सांगू शकेल पाळीव प्राणी मध्ये कोण कोण येत? पाळीव प्राणी, पाळीव प्राणी मध्ये कुत्रा, गाय, म्हैस हे सगळे पाळीव प्राणी आहेत। आणि जंगली प्राणी, जंगलात राहणारे पाळीव प्राणी म्हणजे आपण जे आपल्या आजूबाजूला परिसरात आपण पाळतो ते झाले पाळीव प्राणी। आणि जंगली प्राणी म्हणजे आपण जंगलामध्ये पाहतो, त्यांना जंगलातच असतं, आपण त्यांना पाळू शकत नाही, घरामध्ये ठेवू शकत नाही, ते झाले जंगली प्राणी। तर जंगली प्राणी कोणकोणते? ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल आणि डोमेस्टिक ॲनिमल, त्यालाच वाईल्ड ॲनिमलच जंगली प्राणी म्हणतात। जंगली प्राणी कोणकोणते मग? शेर, टायगर, हा भालू, हा झेब्रा, हा तर हे आहेत जंगली प्राणी। पण ते आपण काही इंग्लिश मध्ये सांगितले, काही हिंदी मध्ये सांगितले, तर आपण मराठीत त्यांची नावे पण पाहिली, आपण त्यांची चित्रे ओळखतो, आपण त्यांची चित्रे पण ओळखतो। आज आपण असंच काहीतरी नवीन माहिती घेऊया। मी तुम्हाला काही चित्र दाखवते, त्या प्राण्याला मराठीत काय बोलतात हे सांगायचं, म्हणजे थोडस आपल्याला पाठामध्ये अजून जाता येईल। मुलांनो, हे कशाचं चित्र आहे? मांजरा, मांजरा, मांजर। छान प्रयत्न केला। मांजर काय आहे? मांजर, याला मराठीत मांजर म्हणतात आणि हा पाळीव प्राणी आहे। हे कशाचं चित्र आहे? टायगर, बाघ। हा, हे आहे टायगर, म्हणजेच वाघ। बाघ तर आपण हिंदी मध्ये बोलतो ना, तर हे आहे वाघ आणि हे आहे जंगली प्राणी। हे कशाचे चित्र आहे? गाई, गाई। हा, गाई गाई म्हणजे गाय, याला आपण मराठीत गाय म्हणतो आणि इंग्लिश मध्ये काऊ म्हणतो। हे आहे गाय, हे आहे पाळीव प्राणी। काय आहे? पाळीव प्राणी। आणि ह्या गायीपासून आपल्याला दूध मिळते आणि दुधापासून आपण खूप सारे पदार्थ करून करून खातो। मुलांना हे कशाचं चित्र आहे? डॉगी, सिंग, कुत्रा। हा, डॉगी, कुत्रा। छान, हा आहे कुत्रा। आपण आहे पाळीव प्राणी। हे कशाचे चित्र आहे? घोडा, घोडा। आता हा घोडा आपण पाळतो ना, आहे की नाही पाळीव प्राणी? हा, हा घोडा आहे पाळीव प्राणी, आपण याला पाळतो। काही जण याच्यावर घोडेस्वार करण्यासाठी पण याला घरी पाळतात आणि काही काही जण याच्या कामासाठी पण उपयोग करतात। आहे घोडा। हे कशाचे चित्र आहे? शेळी। हा, छान, हे आहे शेळी। शेळी ही पाळीव प्राणी आहे। शेळीपासून आपल्याला मांस मिळते, म्हणजे मटण, आणि शेळी दूध पण देते। आपण काही जण त्याचे दूध पण घेतात गावाकडे, म्हणजे ही शेळी पाळीव प्राणी।
आणि हे कशाचे चित्र आहे? खरगोश. आपण खरगोश, हा खरगोश तर आपण हिंदी मध्ये बोलतो ना. ससा दिसतो कसा, कापूस ठेवून पिल्लाय जसा. हा आहे ससा रॅबिट. मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा. आपण मागच्या पाठामध्ये स्टोरी मध्ये बघितलं ना, गोष्ट सांगितली होती तेव्हा, मी आहे ससा दिसतो जरी असा, सिंहाला रडवीन डसा डसा. हा तो ससा आहे. कोण आहे हा? ससा. तर मुलांना हे झाले सगळे प्राणी. काही पाळीव प्राणी झाले, काही जंगली प्राणी झाले. आता हे सर्व प्राणी आहेत, हे बोलत कसे असतील बरं? ह्यांच्या जगामध्ये ते राहतात जंगलात, आजूबाजूला आपण पाहतो सगळे प्राणी. पण त्यांना एकमेकांना बोलायचं असेल तर ते कसे बोलत असतील? त्यांना पण आवाज आहे ना. आपल्याला जसा देवाने आवाज दिलेला आहे तसा त्यांना पण आवाज दिलेला आहे. मग ते काय करतात, त्या आवाजाच्या खुणावरून ते एकमेकांना बोलत असतात. जसं मांजर काय करते, म्याव म्याव. मांजर काय करते, म्याव म्याव. मांजराला जर बोलायचं असेल ना तर मांजर म्याव 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 करते. आणि ते सगळे मांजर त्यांची भाषा ओळखतात आणि सगळे पळत येतात तिथे. कस मांजराचा आवाज काय आहे? म्याव म्याव. तुम्ही करून दाखवा मांजराचा आवाज. मांजर पाहिली असेल ना आपल्या घरामध्ये, आजूबाजूला कुठे, त्याचा आवाज पण आपण ऐकलेला आहे. एकदा मांजराचा आवाज काढून बघायचा आपण. म्याव म्याव. तुम्ही काढा. म्याव म्याव. हा छान. हा म्याव म्याव म्याव. छान छान. हा आहे मांजर. मांजराच्या आवाजाला म्याव म्याव म्हणतात. हे कशाचे चित्र आहे? कुत्रा. हा कुत्रा कसा बोलत असेल मग? कुत्र्याचा आवाज कसा असेल? भाव भाव. व्हेरी गुड. छान. कुत्र्याचा आवाज भाव भाव असं करतो ना. भू 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 कसा करतो? काढा बरं आवाज. हा प्राण्यांचे आवाज काढायचे शिकायचंय आज आपल्याला. हे कशाच चित्र आहे? मेढक. हा मेढक हिंदी मध्ये झाला. बेडूक काय? बेडूक. आणि बेडकाचा आवाज कसा असतो? जेव्हा जास्त पाऊस पडतो ना तेव्हा. तर जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा हे जे बेडूक आहेत ना खूप आवाज करतात. ड्राव 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 आपल्याला. मग तो आपल्याला वाटते हे का तर तो आवाज आहे ड्राव ड्राव. कोणाचा? बेडकाचा. बेडकाचा आवाज आला ड्राव ड्राव. हा हे चित्र कशाच आहे? शेळी. शेळी. शेळीचा आवाज कसा असेल मग? हा कोणीतरी काढला. खूप छान. शेळीचा आवाज बे बे मे असा करतो ना आवाज. कसा? मे. काढून बघा आवाज. हा खूप छान. शेळीचा आवाज सगळ्यांनाच काढता येतो. म्याव म्याव एक मांजराचा आवाज आणि शेळीचा आवाज सगळ्यांनाच काढता येतो. म्हणजे हे झालं. हा मे असा.
हाँ बे बे आपण मे मे होतो पण त्याच्या आवाजाला बे बे बोलतात काय बे बे। हाँ हे झाले सगळे प्राण्यांचे ओळख। आता त्यांच्या जगामध्ये हे असेच बोलत असतात। सगळे प्राणी एकमेकांना संवाद साधत असताना ह्या आवाजाच्या खुणांना घेऊन ते बोलत असतात। जर कुत्र्याला बोलायचं असेल तर तो भू भू करून दुसऱ्या कुत्र्यांना बोलू शकतो, म्हणजे ते बोलत असतात भू 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 असा करतो। कसा आणि मांजराला जर काही दिसलं किंवा मांजराला बोलायचं असेल दुसऱ्याशी तर मांजर कशी बोलते मांजर मांजर अशी बोलते ना मांजर। हा आणि शेळी व्हेरी गुड खूप छान शेळी अशी आवाज करते। चला तर मग आपण हे आवाज छान आपल्या व्हिडिओद्वारे बघूया। लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये आवाज पण दिलेला आहे ते पण लक्षपूर्वक ऐका आणि ओळखायचा नंतर की हा आवाज कोणत्या प्राण्याचा आहे, हा आवाज कोणत्या प्राण्याचा आहे। चला तर आपण त्यांची ओळख करून घेऊया त्यांच्या आवाजाची। प्राण्यांचे जग, आज आपण प्राण्यांचे आवाज ऐकणार आहोत। तर चला मग आवाज ऐकूया। मांजर शेळी कुत्रा बेडूक गाय वाघ सिंह हत्ती घोड़ा आपण ह्या व्हिडिओ मध्ये प्राण्यांची ओळख पण करून घेतली आणि त्यांचा आवाज पण पाहिला। कुत्रा भू भू करतो, मांजर म्याव म्याव करते, शेळी बे बे करते, गाय हंबरते, त्यानंतर सिंह गर्जना करतो, वाघ डरकाळी देतो। हे सगळे प्राणी आपण पाहिले। तर आजचा आपला हा पाठ म्हणजे प्राण्यांचे जग आणि त्यांचे जग म्हणजे त्यांचा आवाज आणि प्राणी हे सगळं आपण पाहिले। तर आजचा आपला ग्रहपाठ आहे, त्या ग्रहपाठामध्ये आपण एक खेळ खेळायचा आहे। आता तो कोणता खेळ? तर खेळाचं नाव आहे ओळखा पाहू मी कोण। ओळखायचं मी तुम्हाला काही लाईन्स बोलणार आहे म्हणजे कोडी बोलणार आहे, तुम्ही ते ओळखायचे, त्या प्राण्याचं नाव पण ओळखायचं आणि त्याचा आवाज मला थोडासा काढून दाखवायचा। ज्या प्राण्यांचा आवाज ओळखला ना त्या प्राण्याचा आवाज काढायचा म्हणजे ओळखा पाहू, ओळखा पाहू मी कोण व त्याचा आवाज काढा। ओळखा पाहू मी कोण आणि ओळखल्यानंतर त्याचा आवाज काढायचा। तर पहिला आहे
मोती माझे नाव, भुंकने माझे काम, वाकडी माझी शेपू, रंग माझा छान, सांगा पाहू मी कोण। हाँ छान, हा कोण आहे? कुत्र्याचा आवाज कसा आहे? हा छान, खूप छान। अजून एकदा, मोती माझे नाव, भुंकने माझा काम, वाकडी माझी शेपूट, रंग माझा छान, सांगा पाहू मी कोण। कुत्रा। हा कुत्रा, आणि कुत्र्याचा आवाज? हा छान, खूप छान। म्याव म्याव, मनी माझे नाव, उंदीर माने माझे काम, जेव्हा लागते मला भूक ते खूप सारे तू, सांगा पाहू मी कोण। मांजर कशी करते? हा तर अजून एकदा बघूया। म्याव म्याव, मनी माझे नाव, उंदीर मारणे माझं काम, जेव्हा लागते मला भूक तेव्हा पिते मी खूप सारे दूध, सांगा पाहू मी कोण। मांजराचा आवाज? म्याव म्याव। छान, मांजराचा आवाज म्याव म्याव। मला आहे टोकदार शिंग, मी आहे गोमाता, लोणी बनते माझ्या दुधापासून, सांगा पाहू मी कोण। गाय। गायचा आवाजाला काय म्हणतात? हंबरणे। काय म्हणतात? आपण इंग्लिश मध्ये मू मू म्हणतो ना, मू मू, हेर मू, देर मू, एव्हरीबडी मू मू, ओ मॅकडॉनल्ड हॅड अ काऊ, असं बोलतो ना, तर ते मू मू म्हणजे मराठीत त्याला हंबरणे म्हणतात। अजून एकदा नीट लक्षपूर्वक ऐका। हा, मला आहे टोकदार शिंग, मी आहे गोमाता, दही तूप लोणी बनते माझ्या दुधापासून, सांगा बर मी कोण। गाय। गायच्या आवाजाला हंबरणे म्हणतात। काय म्हणतात? हंबरी। हंबरणे, थंबरणे। हा आता नेक्स्ट आहे, मी आहे जंगलाचा राजा, इथे सारी माझी प्रजा, मी देतो जोराने डरकाळी, तेव्हा सगळ्यांना येते, सांगा पाहू मी कोण। शेर। हा शेर तर हिंदी मध्ये झालं, मराठी सांगा बघू कोण। राग। सिंह। काय? सिंह। काय? सिंह। सिंह नाही, सिंह। सिंह। अजून लक्षपूर्वक ऐका एकदा, मी आहे जंगलाचा राजा, इथे सारी माझी प्रजा, मी देतो जोराने गर्जना, मग येते सगळ्यांना रडायची पाळी, मी देतो मोठ्याने गळकाळी, मग येते सगळ्यांची रडायची पाळी, सांगा बघू मी कोण। काय काय पाहिलं? आपण पाहिले हा सिंह, हे कशाचं मुखवटा आहे? सिंहाचा। मांजर। म्याव म्याव, मांजर। कुत्रा। भो भो, कुत्रा।
हंबे हंबे करते गाय त्याला हंबरणे हे आहे हंबरणे काय आहे गाय गायच्या आवाजाला हंबरणे बोलतात गाय मी तुम्हाला काही आवाज ऐकवणार आहे ते आवाज ओळखा बरं का कोणत्या प्राण्यांचा आहे पण लक्षपूर्वक ऐका बोलायचं नाही जेव्हा थांबेल ना आवाज तेव्हा सांगायचं कोणाचा आवाज आहे त्या प्राण्यांचं नाव हा कोणता प्राणी आहे कुत्रा हा कुत्र्याचा आवाज भो भो मांजर हे आहे मांजर मांजराचा आवाज आवाज म्याव म्याव घोडा हा आहे घोडा घोड्याच्या आवाजाला खिंकाळे बोलतात अजून एकदा ऐका घोडा घोडा हत्ती हत्ती हा आहे हत्तीचा आवाज हत्तीच्या आवाजाला चिकाणे म्हणतात शेर शेर हा शेर म्हणजे सिंह सिंहाचा आवाज त्याला आपण गर्जना म्हणतो आणि डरकाळी पण म्हणतो वाघ टायगर टायगरचा आवाज आणि सिंहाचा आवाज थोडासा सारखाच येतो वाघाच्या आवाजाला आपण डरकाळी बोलतो गाय हे आहे गाय गायचा आवाज मे असं येतो थोडासा गाय भेड भेडी शेळी शेळी काय आहे हे शेळी शेळी हा आहे रॅबिट आपण त्यामध्ये घेतलं नाही पण तुम्हाला हा आवाज ऐकवत आहे कारण रॅबिटचा आवाज म्हणजे सश्याचा आवाज असा असतो हे झाले सगळे प्राण्यांचे आवाज तर मुलांना तुम्ही काय करायचे घरी छोटे छोटे मास्क बनवून बघायचे प्राण्यांचे लॉयनचे किंवा असा कॅटचा मांजराचा असा मी बनवला तसा डॉगचा बनून आपल्या गृहपाठामध्ये ठेवायचे आणि प्राण्यांचे आवाज जमतील तेवढे काढण्याचा प्रयत्न करायचा आणि शिकायचा प्रयत्न करायचा जसे आपण म्याव म्याव भूभो शेळीचा आवाज मे जसा काढतो ना तसे थोडेसे आवाज काढून प्रयत्न करून बघायचे आणि आवाज काढायचे थँक्यू